भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशाचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडेजी, म्हापसेचे आपले उमेदवार आमदार आणि पुन्हा 14 तारखेला जे निवडून येणार आहेत असे युवा नेते जोशुआ डिसूजा, भारतीय जनता पक्षाचे शिवोलीचे आपले उमेदवार आणि अतिशय ज्येष्ठ नेते श्री दयानंद मांद्रेकरजी, आपल्या चेअरपर्सन शुभांगीताई हरमळकरजी या ठिकाणी उपस्थित, आमदार राम सातपुतेजी, महेश लांडगेजी उपस्थित, सर्व कार्यकर्ता भगिनी बंधू आणि प्रेसमधील माझ्या सर्व मित्रांनो, आज जोशुआच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं आपण उद्घाटन केलं आणि या उद्घाटनाच्या निमित्ताने आज आमचे नेते मनोहरभाई पर्रिकर आणि फ्रान्सिस डिसूजा या दोघांच्याही प्रतिमेला आम्ही माल्यार्पण केलं. भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या वाटचालीत मनोहरभाई पर्रिकर आणि फ्रान्सिस डिसूजा ही राज लक्ष्मणासारखी जोडी होती की ज्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं आणि मनोहरभाईंच्या सोबत फ्रान्सिस डिसूजा हे खांद्याला खांदा लावून सातत्याने काम करायचे आणि या संपूर्ण म्हापशाचं विकासनशील परिवर्तन हे त्यांच्याच कार्यकाळामध्ये झालेलं आपण बघितलं आणि म्हणूनच म्हापशेकरांनी सातत्याने त्यांच्यावर प्रेम केलं, भारतीय जनता पक्षावर प्रेम केलं आणि सर्व निवडणुकांमध्ये बीजेपीला एक आशीर्वाद म्हापशातनं सातत्याने मिळालं. जोशुआ सारखा एक अतिशय तरुण नेता की ज्यांनी बाय इलेक्शन मध्ये या ठिकाणी विजय मिळवला, अतिशय छोटा कार्यकाळ त्यांना मिळाला पण या छोट्याशा कार्यकाळातही उत्तम काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये जेव्हा पुन्हा त्यांना आपण निवडून द्याल त्यावेळी जी परंपरा बाबूशनी या ठिकाणी सुरू केली ती परंपरा पुढे नेण्याचं काम आणि अधिक समृद्ध करण्याचं काम हे निश्चितपणे जोशुआ आपल्याला करताना दिसतील. खरं तर आज या मतदारसंघामध्ये जी काही लढत चाललेली आहे त्यामध्ये म्हापशेकरांना एकच निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय म्हणजे जो खरोखर आपला आहे, जो म्हापशाचा खरा प्रतिनिधी आहे अशा जोशुआला आपण निवडून द्यायचं की ज्यांचा रिमोट कंट्रोल कलंगूटमध्ये आहे अशा उमेदवाराला आपण निवडून द्यायचं, हा खरं म्हणजे म्हापशाच्या निवडणुकीतला सवाल आहे. काही लोकांना असं वाटतं की आता भरपूर संपत्ती आल्यामुळे त्याच्या जोरावर आम्ही म्हापशेकरांनाही विकत घेऊ शकतो, आम्ही बार्देसमधल्या सगळ्याच मतदारसंघात कब्जा करू शकतो आणि त्यानंतर आमचंच राज्य त्या ठिकाणी चालवू शकतो आणि म्हणून त्यांना प्रॉक्सी पाहिजे. म्हणूनच शिवोलीमधले उमेदवार असो, म्हापशामधले उमेदवार असो, ते उमेदवार नाही आहेत, दे आर प्रॉक्सीज. आम्ही म्हणू तसं रिमोट कंट्रोलवर चालले पाहिजे आणि म्हापशेकर हे कधी सहन करणार नाहीत हा मला विश्वास आहे, कारण भारतीय जनता पक्षाचा विकास हा म्हापशेकरांनी बघितलेला आहे. या गोव्याचं बदललेलं चित्र
आमच्या मनोहरभाई परिकरांपासून प्रमोद सावंतांपर्यंत एक आधुनिक गोवा तयार करण्याकरता बीजेपीने ज्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न केले आहेत आणि विशेषतः आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी जे डबल इंजिनचं सरकार दिल्यामुळे अभूतपूर्व अशा प्रकारची मदत केंद्र सरकारने गोव्याला दिली आणि त्यातूनच गोवा हे बदललेलं आहे। भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सरकार आणायचं आहे ते गोवेकरांच्या विकासाकरता, इतर पक्षांना गोव्याचे लचके तोडायचे त्यांच्याकरता गोवा ही कमोडिटी आहे, पण भारतीय जनता पक्षाकरता कमोडिटी नाही आहे। भारतीय जनता पक्षाकरता गोवा हे एक आयकॉनिक राज्य आहे, इट्स अ ज्वेल इन द क्राउन ऑफ इंडिया, आणि हा जो ज्वेल इन द क्राउन ऑफ इंडिया आहे हा जागतिक स्तरावर प्रसिद्ध व्हावा, तो आहेच पण अधिक प्रसिद्ध व्हावा, आणि गोव्यातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी सुखसोयी मिळाव्यात, त्यांचे प्रश्न सुटावेत, आमची तरुणाई जी आहे त्या तरुणाईला एक चांगली दिशा मिळावी याकरता खरं म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मैदानात उतरला आहे। आणि मला विश्वास आहे की गोवेकरांचा आणि त्यासोबत म्हापशेकरांचा पूर्ण आशीर्वाद भारतीय जनता पक्षाला मिळेल आणि इथे जोशुआला मिळेल। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं जोशुआला मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांनी चांगल्या मताने निवडून यावं याकरता आपल्या सगळ्यांकडनं आशीर्वाद मागतो आणि माझं बोलणं संपवतो। देव बरे करू।